कडलक इन्व्हेस्टमेंट, मेडिक्लेम इन्शुरन्स, टर्म लाइफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील विश्वसनीय नाव म्हणजेच कडलक इन्व्हेस्टमेंट संगमनेर, ठिकाण S5 दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल हॉटेल पंचवटी गौरव शेजारी संगमनेर, 9422857586 आणि 9422840886। राहुरी येथील छावा संघटनेचे देवेंद्र लांबे यांच्या डोक्याला गावठी कट्टा लावून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील 25,000 रुपयांची रोकड आणि सोन्याची अंगठी लंपास केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात विजय मकासरे आणि एका अनोळखी इसमा विरोधात फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल झालाय। छावा संघटनेचे देवेंद्र लांबे हे वाघाचा आखाडा येथे आपल्या मित्राकडे जात असताना नंदिनी हॉटेलच्या जवळ 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पाठीमागून एका मोटरसायकलवर विजय अण्णासाहेब मकासरे हा आणि त्याच्या पाठीमागे एक अनोळखी इसम असे दोघे जण आले। विजय मकासरे शिवीगाळ करून गाडी साईडला घे असं म्हणून गाडीच्या समोरून त्यांची मोटरसायकल आडवी लावली। गाडीवरून उतरून पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमानं गचांडे पकडून तू लई शहाणा झालास का, तू आता जास्त समाजकार्य करतो काय असं म्हणून माझ्याशी झटापट केली। त्यावेळी विजय अण्णासाहेब मकासरे यांनी गावठी कट्टा लावून तू जर हालचाल केली तर तुला गोळी घालून संपून टाकील अशी धमकी दिली। त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी इसमानं लांबे यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशातील 25,000 रुपये रोख आणि हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीनं काढून घेतली। त्यानंतर लांबे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता मकासरे यांनी माझी गचांडे पकडून लांब गाड्यातील सोन्याची चैन सुद्धा खेचण्याचा प्रयत्न केला। आरडाओरड केल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यावरून जाणारे येणारे लोक जमा होऊ लागल्याने ते दोघे त्यांची मोटरसायकलसह पळून गेले। जाताना विजय मकासरे हा म्हणाला की तू जर माझ्या नादी लागला तर तुझ्यावर खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करीन व दोघांनाही संपून टाकीन अशी धमकी दिली। 6/8/2021 रोजी सायंकाळी 7:30 वाजता वाघाच्या आखाडा रोड या ठिकाणी मला 2 युवकांनी माझ्या 2-व्हीलरला गाडी आडवी घातली व माझ्या डोक्याला गावठी कट्टा लावून मला दमदाटी केली। मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तू फार समाजकारण करतो, जास्त समाजकारण करू नको नाहीतर तुझा काटा काढून टाकू, जास्त जर खूप समाजकारण करायला लागला तर तुझ्यावर खोट्या ॲट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करू। मागील युवकाने माझ्या खिशातले 25,000 रुपये काढून घेतले, तसंच हातातली झटापटीमधली अंगठी देखील त्यांनी काढून घेतली व समोरून जो व्यक्ती होता त्याला मी ओळखतो, त्याचं नाव विजय मकासरे होतं, त्यांनी हा सर्व प्रकार केलेला आहे आणि त्या ठिकाणी लोक रस्त्याचे लोक जमा व्हायला लागले तर त्यावेळेस ते निचळून निघून गेले। सी न्यूज मराठी वृत्तसंकलन विभाग राहुरी।